तर आज आपल्यात असतो. तर अनेक गोष्टी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही महाराष्ट्रामध्ये मागच्या 6-5 वर्षांमध्ये आपण पाहतोय घटना घडल्या, त्या कदाचित घटना घडल्या नसतात. एक वेगळं महाराष्ट्रामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण आपल्याला या ठिकाणी राजकीय पाहायला मिळालं असतं. याच्या अगोदरही मला आठवतं की एकदा साहेबांनी सुद्धा या गडावरती येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर सुप्रियाताई स्वतः या ठिकाणी आल्या आणि या गडावर येऊन स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समाधीला नतमस्तक झाल्या. हे विषय राजकीय विचारधारा, राजकीय विचारधारेचा एकमेकाचा विरोध वेगळा आणि एखाद्या संघर्षातून निर्माण झालेल्या नेतृत्वाला ते नेतृत्व आपल्यातून गेल्यानंतर इथं येऊन त्यांच्या त्या संघर्षाला नतमस्तक होणं कुठल्याही आजच्या पिढीतल्या राजकीय नेत्याला ते स्वाभाविक ते झालंय, ते मनातून झालंय स्वयंपूर्त. आजची कोणती आठवण आठवते साहेबांच्या आज इथं दर्शन घेताना तुमची नेमकी? मला आठवतं ज्यावेळेस त्यांनी आग्रह करून मला माझ्या जीवनातली पहिली राजकीय निवडणूक ही स्वर्गीय मुंडे साहेब ज्या जिल्हा परिषद गटातून 1978 निवडणुकीला उभे राहिले त्याच जिल्हा परिषद गटातून धनंजयनी सुद्धा उभं राहायला पाहिजे म्हणून आग्रह धरलाच नाही तर माझ्या वडिलांशी वाद सुद्धा घातला आणि मला त्या पट्टी वडगाव जिल्हा परिषद गटातून उभं केलं आणि तिथून खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. तो जीवन तो जो क्षण आहे त्या क्षणाने त्या विजयाने माझ्या सर्वंद राजकीय आजपर्यंतच्या प्रवासाची ती सुरुवात आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. चला.